नमस्कार, मी आशिष जाधव, लोकमत डिजिटल न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यातली कसब्याची निवडणूक जिच्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष होतं, तो निकाल भाजपच्या विरोधात गेला. पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर कसब्यातनं, म्हणजे पुण्यातल्या मध्यवर्ती भागातनं, काँग्रेसचा आमदार झालेला आहे, भाजपचा तिथं पराजय झालेला आहे. वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं चिकित्सा केली जाते आहे, अनेक इनपुट्स बाहेर आलेले आहेत आणि काही अजूनही आलेले नाही आहेत. त्यासाठीच आपल्या सोबत या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी भाजपचे पुण्यातले नेते, माजी महापौर आणि आत्ता पुण्यातला एक भाजपचा चेहरा म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे, ते मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. मुरलीधर मोहोळ, स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये. साहजिकच तुमच्यासाठी रॉंग नोट वरती मी मुलाखत सुरू करतोय, कारण कसबातला पराभव हा नक्कीच जिवारी लागला आहे आणि प्रयत्न तुम्ही खूप केले, सर्व शक्ती भाजपनी पणाला लावली होती. मग असं काय झालं की भाजपनं हा आपला बालेकिल्ला गमावला? निवडणूक म्हटल्यानंतर मला वाटतं अशी जी शेवटी हार आणि जीत हे स्वाभाविक आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला राज्यात पाहायला मिळतील की वर्षानुवर्ष पारंपरिक मतदारसंघ एखाद्या पक्षाचा आहे आणि तो त्यांच्याकडनं गेला किंवा तिथं दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला. त्यातलंच एक उदाहरण म्हणून आपण याच्याकडे पाहूया. परंतु हे नक्की आहे की शेवटी जनमताचा कौल आहे, तो मान्य केला पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे. तो तर निश्चितपणे आम्ही स्वीकारतोय की जनमताचा कौल आमच्या विरोधात गेलाय. पण अगदीच ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये त्याचं एक विश्लेषण केलं जातं की भाजपची ही जागा गेली, भाजप हरलं, महाविकास आघाडी जिंकली आणि खूप मोठा विजय वगैरे, मला असं वाटतं की शेवटी जिंकलेत ते रवींद्र धनगेकर विजय झालेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण शेवटी भाजप हरली, अगदी आम्ही कमी मार्जिनने हरलो, 63,000 मतं सुद्धा आम्हाला मिळाली. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की पूर्ण एकतर्फी विजय मिळालाय. आम्हालाही मत 45% जास्त मिळाली. पण एकच म्हणेन की शेवटी जनमताचा कौल आहे, त्यांनी आम्हाला यावेळी तो आम्हाला दिला नाही, तो आम्ही तर नम्रपणे स्वीकारला पाहिजे. कसब्याचं विश्लेषण करताना एक बाब प्रकर्षानं सांगितली जाते की काँग्रेसनं काय केलं, तर काँग्रेसनं उमेदवाराची निवडच खूप योग्य केली. म्हणजे रवींद्र धनगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली तिथंच महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना हे कळलं की ही उमेदवारी अगदी सार्थ आहे, आपण पूर्ण शक्तीनिशी लढलं पाहिजे आणि ते लढले. त्या उलट भाजपचं उमेदवारीवरनं सुद्धा घोळ झाला की उमेदवार कोण द्यायचा, द्यायचा नाही, मग टिळकांच्या घरातली व्यक्ती द्यायची का नाही, ब्राह्मण उमेदवार द्यायचा का नाही, धनगेकर आल्यावरती पुन्हा मग ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद आपल्या विरोधात जाईल का. भाजपमध्ये पहिल्यांदा कसब्याच्या निवडणुकीला घेऊन अलीकडच्या काळामध्ये एक कन्फ्युजन दिसलं. इतर वेळी अप टू द टास्क असणारी भाजप कसब्याच्या निवडणुकीत कन्फ्यूज दिसली, उमेदवाराच्या निवडीवरून सुद्धा. नाही, याच्यामध्ये असं म्हणता येईल की जसं आपण म्हणालात की काँग्रेसचा उमेदवार हा सर्वानुमते त्यांना वाटलं की चांगला उमेदवार म्हणून त्यांच्यावर एकमत झालं, हे चांगलं आहे, म्हणजे स्वाभाविक खरं आहे ते. की आमच्या दृष्टीनं विरोधक म्हणून समोरकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जर आम्ही जेव्हा त्या उमेदवाराकडे पाहतो तर त्यांच्यातला सर्वोत्तम उमेदवार आला हे मान्य केलं पाहिजे, हे 100% मान्य केलं पाहिजे. दुसरी बाजू राहिली की आमच्याकडची, आजपर्यंत 5 वेळा माननीय बापट साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि शेवट मागच्या वेळेला मुक्ताताईंना त्याची संधी मिळाली. त्यामुळे निर्विवादपणे एक चेहरा ज्याच्यावरती सर्वानुमते एकमत होतं असे दोन्ही चेहरे होते किंवा दोन्ही पर्सनॅलिटी होत्या, व्यक्तिमत्व होती, त्यामुळे तिथे एकमत व्हायला काही अडचण आली नाही. परंतु आता मुक्ताताईंच्या गेल्यानंतर स्वाभाविकपणे जी आमची दुसरी फळी आहे, दुसऱ्या फळीमध्ये 3 ते 4 लोक तीव्र निवडणुकीसाठी लढण्यासाठी इच्छुक होते. आता आमच्यामध्ये एक प्रक्रिया आहे, आमच्यामध्ये माननीय देवेंजी असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा पुण्यामध्ये आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा. शेवटी नेते मंडळींनी सुद्धा वर्षानुवर्ष आमच्याकडे जी एक पद्धत आहे त्याला पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये सर्व्हे करून तिथे त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि तिथून काही नावं ही केंद्रीय बोर्डाला पाठवली जातात, केंद्राकडे पाठवली जातात. त्यामुळे आमच्याकडे 4 इच्छुक तर नक्की होते. तो देताना सर्व विचार झाला आणि त्यातला शेवटी सगळेच चांगले होते. मग हेमंत रासने असतील, धीरज घाटे असतील, तिथे शैलेश टिळक असतील किंबहुना आमच्याकडे भिडकर असतील, हे 4ही उमेदवार चांगले होते. निवडून येण्याची क्षमता त्यावेळेला आम्हाला जी वाटली चौकामध्ये होती, पण शेवटी एकालाच कुणाला तरी संधी मिळणार हेच झालं आणि त्यातनं पार्लमेंटरी बोर्डातनं रासनेंचं नाव नक्की झालं. म्हणून मला असं वाटतं की आमच्याकडे सगळी प्रक्रिया पार पडली,
व्यवस्थित ती त्याची रचना होती, त्या पद्धतीने ती सगळी निवड प्रक्रिया झाली आणि त्याच्यातनं रासनेंचं नाव नक्की झालं. पण आता निवड करताना सुद्धा सगळ्या बाजूने विचार करूनच ती निवड झाली आणि म्हणून ते चौघेही चांगले होते, चौघेही पात्र होते, पण एकच कोणतरी लढणार म्हणून ते आले. समोरचं चित्र उलट होतं, त्यांच्याकडे दंगेकर सोडलं तर कुठलाही दुसरे उमेदवार त्यांना वाटत नव्हतं की या तुलनेमध्ये तिथे लढाई लढत देऊ शकतील. कारण मुळात दंगेकरांनी दोन निवडणुका यापूर्वी लढलेल्या आहेत आणि त्यांचा त्यांच्या प्रभागाने एकूण तसा जनसंपर्क चांगलाच होता. स्वाभाविकपणे तिकडचा उमेदवार त्यांना निवडताना फार कष्ट झाले नाहीत, जागा काँग्रेसच्या वाटेला होती, त्यामुळे काँग्रेसने कुणाला द्यायचा हा त्यांचा अंतर्गत विषय होता. त्याच्यात दंगेकरांच्या जोडीला दुसरा उमेदवार त्यांना वाटला नाही आणि मी मान्य केलं की समोरचा चांगल्यातला चांगला उमेदवार आम्हाला आला हे आम्ही मान्य केलं. मुरलीधर मोहोळ, तुम्ही कसब्या निवडणुकीचे निवडणूक प्रभारी होतात, त्यामुळेच आपण ही मुलाखत करतो आहोत. एक निवडणूक प्रभारी हेही बघतो की उमेदवाराची निवड केल्यानंतर त्याला तिथे पाठबळ पक्षाची रसद असेल, मदत असेल, ती आपण देतोय. तुम्हाला काही अडचणी आल्या या संपूर्ण प्रचारादरम्यान की नाही आपण धंगेकरांच्या विरोधात एका ट्रिकी विकेट वरती खेळतोय, धंगेकर खूपच पॉवरफुल निघाले आहेत, जनतेचा उमेदवार म्हणून त्यांना ती प्रसिद्धी मिळाली आहे, असं काही झालंय? एक गोष्ट अशी होती की आमच्याकडे मुक्ताताई आमदार होत्या आणि मुक्ताताईंची प्रकृती ठीक नसल्यामुळे ग्राउंड वरती तसं त्यांचं निश्चितपणे थोडा संपर्क कमी झाला, कारण स्वाभाविक होतं त्यांच्या प्रकृतीची आपण स्थिती पाहत होतो. दुसरीकडे आमचे माननीय बापटसाहेब जे काय कसब्याचं प्रतिनिधित्व केलं, शहराचे खासदार आहेत, त्यांची प्रकृती मागच्या काही काळामध्ये बिघडली होती, त्यामुळे ही दोन मोठी माणसं, दोन जे आमचे प्रमुख चेहरे त्या मतदारसंघातले आहेत, हे फील्डवरती नव्हते. आणि आमची नवीन जनरेशन जी होती की असं काही चित्र नव्हतं ना की आमच्याकडे की आम्ही लगेच तयारीला लागायला पाहिजे आणि कुणीतरी उमेदवाराला आम्ही आधी सांगितलं तयारी, हे आमच्याकडे शक्य नव्हतं. कारण आमच्या मुक्ताताई ऑलरेडी आमदार होत्या. परंतु त्या उलट मला असं वाटतं की धंगेकरांना दोन निवडणुका लढल्या होत्या आणि त्यांना हे नक्की लक्षात आलं की निवडणुकीला पुढच्या काळात आपल्याला सामोरं जायचं, 2024 असो किंवा ताईंची तब्येत पाहता एकूण थोडस आपण तो मुद्दा वेगळा येईल, पण तसं पाहिलं तर थोडी तयारी त्यांना ती सुरू करायला अवधी मिळाला, संधी मिळाली आणि त्याच्यात ते खूप त्यांनी प्रचार केला, फिरले. पण शेवटी निवडणूक सामोरं तर जावं लागेल. शेवटी निवडणुकीला सामोरं जाताना मग एकूण संघटना व्यूहरचना सगळं करताना आम्हाला वेळ तसा कमी मिळाला असं मला वाटतं. मुरलीधर मोहोळ, मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, मे बी हा बाळबोध असेल पण कानावरती चर्चा आहे ते तेव्हा विचारावं लागतंय. पत्रकार म्हणून तर बातमीचा शोध घेताना बाळबोध प्रश्नातूनच बातमी येते, हा आजवरचा माझा अनुभव आहे. रवींद्र धंगेकर भाजपकडे आले होते तिकिटासाठी किंवा तुम्ही अप्रोच झाला होता? नाही, आत्ता या निवडणुकीसाठी तर तसा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही आणि तसा कुठलाही संपर्क आमच्याशी झाला नाही. पण एक सत्य आहे की काही वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तसा प्रयत्न आमच्यातल्या काही नेत्यांनी केला होता. माझं काही थेट कधी धंगेकरांशी किंवा या विषयात संपर्क नाही झाला किंवा चर्चा नाही, पण माझं एक अनुभव होतं की साधारणतः 2017 महापालिका निवडणुकीला ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते आणि तशी काही हे सुरू झाली होतं, पण ते माहित नाही पुढे का थांबलं काय नाही. पण हे सत्य की आज नाही, या वेळेला नव्हतं, पण काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी असं कानव माझ्याही होत. मुरलीधर मोहोळ, भाजपकडे आज पुण्याची लोकसभा सुद्धा आहे आणि आज पुण्यामध्ये भाजपचे बऱ्यापैकी आमदार आहेत. असं असताना पुण्याची हार्टलँड अगदी कसबा पेठेसारखा की ज्यामध्ये अनेक पेठा येतात, म्हणजे ते टिपिकल पुणेकर, शुद्ध पुणेकर असलेला हा मतदार संघ आहे, तो हातात न जाणं भाजप नक्कीच यावरती चिंतन करेल. निवडणूक कुठली असो, मग ती ग्रामपंचायतीपासून अगदी लोकसभेची असो, भारतीय जनता पक्षामध्ये 12 महिने संघटनात्मक काम चालतं आणि त्याच्यामध्ये वारंवार अशा निवडणुका अनेक येतात, त्याच्यावरती शेवटी जिंकू अथवा हरू त्याच्यावरती चिंतन सुरू असतं. आता जिथं हारतोय तिथं निश्चितपणे आम्हाला जास्त वेळ देऊन त्याच्यावरती जास्त फोकस करून आम्हाला निश्चित आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे, ते तर होईलच. वरिष्ठ पातळीवर ना आमच्या इथं खाली पण आमच्याकडे ते होईलच. पण मला असं वाटतं की शेवटी लोकसभा सार्वत्रिक येणाऱ्या विधानसभा याच्यामध्ये केवळ कसबाच नाही तर एकूणच शहर म्हणून आमच्या 8 विधानसभा आहेत, त्या आमच्या कशा येतील पुन्हा, आणि लोकसभेची जागा आम्ही पुन्हा ती कशी राखू,
हा सगळाच विचार होणार आहे, परंतु एक नक्की की गेलेली कसबा 1.5 वर्षात आपल्याला पुन्हा आणायची, यासाठीचं 100% प्रयत्न हे आम्हाला अधिकचे करावे लागणार आणि ते करणार. मी तुम्हाला काही प्रश्न असे आहेत की जे तुमच्या अडचणीचे आहेत, पण मला ते पत्रकार म्हणून विचारावे लागतील. एक तर राज्यातलं वातावरण बदललेलं आहे, गेल्या 7-8 महिन्यांपासून राज्यात सत्तांतर झालेलं आहे. तुम्हाला या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा फायदा होताना दिसला नाहीये, किंवा अलीकडचे जर का निकाल बघितले तर ते भाजपच्या विरोधात जाताना दिसतायत. शिंदे गटासोबत भाजप निवडणुकीला सामोरं जाणे, याचा तुम्हाला फायदा दिसतोय की नुकसान दिसतोय? कसब्यात काय दिसत? कसब्यात तर आम्ही सगळे एकत्र लढलो, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा जातीनं तिथे लक्ष घातलं होतं. पण मला असं वाटतं ही निवडणूक जी आपण जर नीट पाहिली तर ती एक पोटनिवडणूक झाली. ज्यावेळेला सार्वत्रिक निवडणुका होतात त्यावेळेला साधारणतः राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा, लोकसभेची निवडणूक झाली तर केंद्रामध्ये देशाचं पंतप्रधान कोण असावा, साधारणतः हा विचार नागरिकांमध्ये मतदारांमध्ये असतो आणि त्या अनुषंगाने तसा विचार लोक करतात आणि मतदान त्याच्यामध्ये रूपांतर मतदानामध्ये होतं. पण ही बाय इलेक्शन होती आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हा फॅक्टर आलाच नाही की ही जागा जिंकल्यानंतर बाबा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, त्यांचं काय भलं होणार आहे की नुकसान होणार आहे यासारखं, किंवा विरोधी पक्ष त्यांचं काहीतरी संख्याबळ खूप वाढणार आहे आणि मग काहीतरी बदल होणार आहे, अशी कुठेही ह्या निवडणुकीची स्थिती वैचारिक दृष्ट्या नव्हती. मला असं वाटतं की महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती या व्यक्तिगत पातळीवरती निवडणुका होताना आपण पाहिलं की व्यक्तीच्या व्यक्ती केंद्रित साधारणतः, तर हा ट्रेंड पुढे जाऊन जसं दंगेकरांचं आपण पाहिलं काम आणि त्यांचा जो की दंगेकर हा विषय पहिल्यापासून जो नॅरेटिव्ह सेट होत गेला, मला असं वाटतं की व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा फार निवडणुकीचा कल गेलेला दिसला. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढवतोय किंवा सत्ता बदल झाल्याचं आम्हाला नुकसान आणि फायदा असं काही विश्लेषण मला आता या स्थितीत या निवडणुकीच्या माध्यमातून करता येणार नाही. पण मला असं वाटतं की एकूण ही जनभावना नक्की आहे की शेवटी ज्या विचारी विचाराने ज्या वैचारिक बैठकीवरती तुम्ही 2017 ला 2019 ला लोकांसमोर गेलात आणि मतं मागितलीत, ती वैचारिक बैठक तुमची संपली आणि आता तुम्ही सगळे जे एकत्र आलात सत्तेत आलात ते कुठेतरी वैचारिक बैठक पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. हिंदुत्व असेल, विकास असेल, मला असं वाटतं ते भविष्यात जाताना आम्हाला निश्चित फायदाच असेल आणि त्याला जनता 100% अनुकूल असेल असं मला वाटतं. भाजपला जसं चिंतन करायचं आहे तसं शिंदे गटालाही तयारी करावी लागेल, ती म्हणजे शिवसेना आली आहे, धनुष्यबाण आपल्या सोबत आलाय, पण जो शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे तो आणण्यासाठी आणि खास करून भाजपच्या कमळाला साथ देईल असा आणण्यासाठी धनुष्यबाणावरचा मतदार युतीकडे, दोघांना मिळून प्रयत्न करावे लागतील आणि ते शर्तीचे प्रयत्न असतील, कारण पुणे महापालिका समोर आहे, नंतर विधानसभा लोकसभा समोर आहे. मला असं वाटतं की खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की शिवसेनेतनं आता धनुष्यबाण आणि शिवसेना हे अधिकृत नाव माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संघटनेला किंवा त्यांच्या पक्षाला मिळाली आहे. तर मला असं वाटतं की मुळात भावना अशी आहे की लोकप्रतिनिधी निवडणुकीला जाताना कुठलं चिन्ह घेऊन जातात, तर आज शिंदे साहेबांबरोबर आलेले सगळे जर लोकप्रतिनिधी पाहिले आपण तर मोठ्या संख्येनं हे लोक जे निवडून आले हे लोकांच्यातून निवडून आले, त्यावेळेला ते धनुष्यबाणावर निवडून आले आणि स्वाभाविकपणे आता पुन्हा त्यांना त्या चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी जाण्यासाठी मला असं वाटतं की खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे की आम्ही जे चिन्ह दिलं ज्या चिन्हाच्या माध्यमातून ज्या विचाराच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आम्हाला निवडून दिलं होतं तेच चिन्ह तोच विचार घेऊन आम्ही पुन्हा तुमच्याकडे आलोय. म्हणून मला असं वाटतं की मतदारांना ज्या मतदारांनी ज्या भावनेतून ज्या विचारातून हे त्यांच्या बरोबरचे लोकप्रतिनिधी सगळे शिवसेनेचे निवडून दिले होते त्यात आज तुम्ही पाहिला 80% लोक तर यांच्या बरोबर आहेत. मला असं वाटतं की ते लोकांच्याच मनातलंय, लोकांनी त्यांना त्या विषयावर निवडून दिलं, त्या विचारांनी निवडून दिलं आणि पुन्हा आता ते त्याच विचारावरती निवडून निवडणुकीला जाणार. मुळात हे वेगळं होण्याच्या मागचं कारण पण तेच आहे ना की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजपा सेना युती म्हणून लोकांसमोर गेलो, पण आम्ही निवडून आल्यानंतर मात्र आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलो. वैचारिकदृष्ट्या अत्यंत दोन वेगळी टोकं, दोन वेगळे विचार आणि मग आम्ही मतदारांशी जनमताशी प्रतारणा केली की काय असं मनामध्ये भाव या सगळ्यांचा होता आणि त्यातून ही कृती घडली. मला असं वाटतं तीच लोकांना 100% निश्चितपणे आवडली. त्यांचा तो मोठ्या प्रमाणातला असलेला लोकप्रतिनिधीचा वर्ग जो आहे संख्या 50-1 आता जी दिसते आहे, पुन्हा विधानसभेला जाताना त्यांना आता एक शाश्वती झाली की नाही आम्ही तुमच्या समोर पुन्हा तोच विचार घेऊन आलोय, तेच चिन्ह घेऊन आलोय, आम्ही आहोत तिथंच आहोत, मधल्या काळात जे झालं चुकीचं त्यात आम्ही नव्हतो, आम्ही चूक सुधारली. मला असं वाटतं त्यामुळे फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत,
ते त्या विचारवरती निवडणूक जिंकतील. मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये तुम्ही बेदखल करू शकत नाही. जरी कसब्याच्या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि सोबत आता ठाकरे गट हे एकत्र येऊन ते लढले. आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की इथं मतविभागणी टाळली गेली, थेट लढत झाली, दुरंगी लढत झाली. आणि आता काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या लक्षात हेही आलं की जर का थेट लढत किंवा दुरंगी लढत झाली तर तिथे भाजपचा पराभव करता येऊ शकतो, भाजप पराभूत होऊ शकतं. आणि काँग्रेसच्या हे लक्षात आलं की आपण भाजपला हरवू शकतो. हा एक फॅक्टर जो आहे तो महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यास कारणीभूत होऊ शकतो. आणि या उलट भाजपकडे आता हे आव्हान असेल की मतविभागणी नसेल आणि थेट लढत असेल तर आपल्यासाठी कठीण आहे. एकूणच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या सगळ्या अशी जी एकूण निवडणुकीच्या आकडेवारीवर आणि सगळं पाहता हे विश्लेषण बरोबर आहे. कारण 2014ची निवडणूक असेल किंवा 2009ची निवडणूक असेल, कसब्यामध्ये तिरंगी लढती झाल्या होत्या. तिरंगी म्हणण्यापेक्षा जास्त अजून काही उमेदवार होते. पण थेट आपण जर पाहिलं तर 2014ला सुद्धा बापटसाहेब, रवींद्र दंगेकर आणि रोहित टिळक अशी निवडणूक झाली होती. तेव्हा सुद्धा मतविभागणीचा फायदा निश्चितपणे झाला. मी म्हणालो तसं की खरं तर 2009ला तेच झालं. 2019ला सुद्धा शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे असतील, मनसेचे अजय शिंदे असतील आणि मुक्ताताई अशी तिरंगी लढत झाली. आता मुक्ताताईंना 51% मत होती, ही 49 होती. पण आता 49-49 ही वेगळी नाही झाली. आता ती एकत्र एका बाजूला दंगेकरांना पडली आणि 2-3% इकडे तिकडे फरक पडून त्यांचा विजय झाला. त्यामुळे हे खरं आहे की हे सगळे एकत्र झाले तर आम्ही आता तिथे दिसताना आम्ही आणि शिवसेना असे दिसतोय. पण मला असं वाटतं की खरं तर कसब्याचं वैशिष्ट्य हेच आहे की सर्वांना असं वाटतं कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. बालेकिल्ला आहे पण तो 2009 पूर्वी जसा होता, 2009 पूर्वी हा केवळ आमचा 3.5 पेठांचा कसबा होता आणि त्याच्यामध्ये 1.25 लाख ते 1,30,000 पर्यंत मतदान होतं. पण 2009च्या डिलिमिटेशन नंतर हा मतदारसंघ खूप वाढला, त्याला असा काही भाग जोडला गेला की तो वैचारिकदृष्ट्या फार पारंपरिक आमचा मतदार नाही. मग लोहिया नगर असेल, दत्तवाडी, राजेंद्र नगर, दांडेकर पुल, हा सगळा परिसर जर पाहिला सगळा हा दाट लोकवस्तीचा भाग, त्याला झोपडपट्टीचा भाग जोडला गेला. त्यामुळे हा तसा बदल आपण केवळ बापटसाहेबांच्या एकूण कामाची पद्धत, सामाजिक स्थिती आणि एकूण तिथली सर्वपक्षीय मित्र असणे गिरीश बापट तर हे जे त्यांचं कसब होतं, त्यांना जे काही त्याच्यामधलं आकलन होतं त्यानुसार त्यांनी जे काही काम केलं त्यामुळे आम्ही पुढच्या दोन्ही निवडणुका काढल्या. पण एक आहे की हे सगळे एकत्र असले तर आम्ही सुद्धा 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहोत. शिवसेना आहे, RPI आहे. मग एकूण शहर म्हणून जेव्हा महापालिका किंवा आगामी विधानसभा लोकसभा विचार करताना आम्हाला ते 4 लोक तर आम्ही 3 एकत्र आहोत. आम्हालाही आता याच्यावरती काम करावं लागणार आहे, आम्ही करतोय. पण याच्यातून एक विश्लेषण जे समोर येते आकडेवारी त्याच्यातनं, त्याच्यात चिंतन नक्की करणं आवश्यक आहे, अभ्यास करणं गरजेचं. एक ठेवणीतला प्रश्न आहे, तुम्हाला तो सर्वांनी विचारून झाला असेल. मी पण म्हटलं या प्रश्नाला हात लावा की लावू नये, पण लावतोय. तुम्ही कोथरूड काढून घेतलं, चंद्रकांत दादा पाटलांकडे दिलं, मेधा कुलकर्णींना घडी बसवलं, आता कसब्यामध्ये सुद्धा तुम्ही ब्राह्मण उमेदवार दिला नाही, तिथे तुम्ही दुसरा प्रयोग केला. ती जी एक भावना ब्राह्मण समाजामध्ये पुण्यातल्या आली आहे की अरे आमच्यासाठी तुम्ही काहीच ठेवत नाही आहात, ही एक नाराजी तर नक्कीच भाजपमध्ये असेल. नाही, मी त्याची 2-3 उदाहरणं देईल. कोथरूडमध्ये मेधाताईंचं तिकीट असं म्हटलं गेलं की दादांना, चंद्रकांत दादांना दिलं गेलं. पण त्यापूर्वी कोथरूड मधला मतदार हा आपण म्हणतो की ब्राह्मण समाजाने तो खूप नाराज झाला वगैरे, पण त्यापूर्वीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ किंवा त्याच्या अगोदरचा असलेला शिवाजीनगर विधानसभा, त्यापूर्वी आणि सतत सगळे ब्राह्मण सोडून इतर उमेदवार निवडून आलेले आपल्याला दिसतील. शशिकांत सुतार असतील, विनायक निमन असतील, चंद्रकांत मोकाटे असतील. त्यामुळे ब्राह्मण समाज हा असा विचार करणारा नाही की ब्राह्मण उमेदवार असेल तरच आम्ही मतदान करू. कोथरूडमध्ये मला असं वाटतं हे नाही. कसब्याच्या निवडणुकीच्या ठिकाणी मला असं वाटतं की हा काही विरोधक असेल किंवा काही छोटे छोटे काही मला असं वाटतं समाजातले असे काही घटक की त्यांनी तसा प्रचार करायचा प्रयत्न केला आणि त्यातनं एक उमेदवार उभा राहिला, त्याला 300 मतं पण नाही मिळाली. म्हणजे मला असं वाटतं की एकूण ब्राह्मण समाज आणि हा नाराज असा विषय नाही. कसब्यातले प्रतिनिधित्व अरविंदजी लेलेंनी केलं, बापटसाहेबांनी केलं, मुक्ताताईंनी केलं, आज बापटसाहेब खासदार आहेत. मग भाजपामध्ये ब्राह्मण नेतृत्वाची कमतरता नाही, ब्राह्मण समाजाला कुठे प्रतिनिधित्व दिली जात नाही अशी कुठेही एकूण भावना नाही. मला असं वाटतं की हे थोडस निवडणुकीच्या समोरच्या पार्टीनं किंवा यांनी वापरलेल्या काही युक्त्या आहेत, त्यांच्या क्लुप्त्या आहेत. मला वाटतं त्याच्यात फार काय परिणाम होणार नाही. पण अशी काही जनभावना फार अगदी ब्राह्मण भाजपच्या अजिबात असं नाही.
मी स्वतःच्या भागातना चौथ्यांदा निवडून येतो महापालिकेमध्ये, तिथं मला माझ्याकडे ब्राह्मण समाज खूप मोठा आहे, ते असं होत नाही. मला तिकीट नाही मिळालं तर माझ्या इथले ब्राह्मण समाज लोक मतदान नाही करत, असा माझा एक अनुभव मी जुना नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी. त्यामुळे मग आता पुढे काय? मग आता तुम्ही माजी महापौर झाला, आता पुढे काय? आमदार, खासदार काहीतरी असेलच की? पण तुमचे नाही, मतदार नाराज होतील म्हणून विचारतोय, तुम्हीच म्हणालात. आमच्याकडं एक सिस्टीम आहे अशी, जी पक्ष संघटना म्हणून मी जेव्हा 28 वर्ष संघटनेत काम करतो, वॉर्डाचा अध्यक्ष, वॉर्डाचा मतदार संघाचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, जे संघटनेत खूप पहिल्यापासून काम केलंय, आमच्याकडे एक पद्धत आहे, जे दिलंय ते काम करायचं, जे महापौर म्हणून काम दिलं, पक्षाने संधी दिली, महापौर म्हणून काम केलं. आता संघटनेची जबाबदारी दिली, राज्याचा सरचिटणीस केलंय, मला प्रवास करायला सांगितला, मी प्रवास करतो. आमच्याकडे एक बंद पाकिट होतं, त्याच्यामध्ये काय असतं माहित नाही, ते बाहेर काढायचं आणि जे दिलंय तिथे पुढे काम करायचं, असे संघ आमच्या संघटनेत तिथे एक सिस्टीम आहे. त्यातनं आशा तर खूप असतात माणसाला, इच्छा, राजकारणात अपेक्षा खूप असतात, पण शेवटी संघटना ही महत्वाची आहे. संघटनेला काय वाटतं, मला काय वाटण्यापेक्षा माझ्या पक्षाला माझ्याबद्दल काय वाटतं, माझा पक्ष मला कोणतं काम मला दिल्यानंतर मी ते चांगलं गेलं असं त्यांना जेव्हा विश्वास वाटेल, ते देतील ती संधी. शेवटचा प्रश्न विचारतो, कारण मी काल रवींद्र धंगेकरांची मुलाखत घेतली तेव्हाही त्यांना हा प्रश्न विचारला होता की रवींद्र धंगेकरांनी शेवटच्या 48 तासांचे जे आदर्श निवडणूक आचारसंहिता असते त्या काळात काही गैरप्रकार झाले त्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिसांना आवाहन केलं की तुम्ही या तक्रारीचा तपास करा. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जे आरोप झाले या प्रचारा दरम्यान भाजपवरती, पैसे वाटप असतील किंवा अन्य आमिष दाखवणं असेल किंवा खूप मोठी ताकद जी मनी पॉवरची दिसली, ते आरोप झाले, तर त्याला तुम्ही उत्तर कसं द्याल? नाही, शेवटी मी म्हटलं जर निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात. आज मला असं वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये जे माननीय देवेंद्रजींची त्यांचा रोड शो झाला, त्यानंतर त्यांची जे भाषण झालं, माननीय मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला, मग तो विषय एका व्यक्तिगत रासने दंगेकर असं न राहता, मग शेवटी तो भारतीय जनता पक्ष, केंद्रात मोदीजी, राज्यात युती सरकार, या लाईनवरती जेव्हा हे सगळी निवडणूक डायव्हर्ट व्हायची, एकूण सगळी चिन्ह दिसायला लागल्यानंतर स्वाभाविकपणे समोर थोडी अस्वस्थता निर्माण झाली, आणि त्यातून मला असं वाटतं मग हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि ताकद लावण्याचा प्रश्न जिथे येतो, तिथे ताकद केवळ आम्ही नाही लावली ना, आमच्याकडं आम्ही शेवटी हे युद्ध आहे आणि याच्यातनं बरंच काय पुढच्या भविष्यातले विषय आणि हे सगळे गोष्टी पाहता प्रत्येकाने ताकद लावली. आमच्याकडे माननीय मुख्यमंत्री साहेब आले, माननीय उपमुख्यमंत्री साहेब आले किंवा राज्यातले आणि 4 मंत्री आले, हे सातत्यानं सांगितलं जातं की ताकद लावली, ताकद लावली. अहो पण मला हेच सांगायचं की समोरच्या बाजूची ताकद काय लागली हे कोणी विचारात घेत नाही. माननीय पवार साहेब तिथं आले, शरद पवार साहेबांनी 2 मेळावे घेतले, सभा घेतल्या, अजितदादांनी रोड शो 2 केला, 1 सभा घेतली, माननीय आदित्य ठाकरे साहेबांची रोड त्यांचा रोड शो झाला, राज्याचे 2 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, त्यानंतर आपले अशोकजी चव्हाण साहेब हे तिथे तळ ठोकून होते, जयंत पाटील साहेब तिथं आले. मग मला तर वाटतं आमच्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी वर्क फ्रॉम होम करत ऑनलाईन सभा घेतली की शेवटी? हा मग ते तर काय स्वाभाविक आहे, तेच त्यांचा ते कामाची पद्धत आहे. त्याचाही इम्पॅक्ट झाला असेल ना? 100%. तर कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत त्यांच्या ऑनलाईन सभेनं मतं फिरली असा दावा केला होता त्यांनी. आता ते काय मला माहित नाही, पण मला असं वाटतं की ज्यावेळेला ताकद लावायचा हा विषय येतो त्यावेळेस आमच्याकडं जर आमच्याकडे 4 नेते आलं तर तिकडे 16 नेते, म्हणजे 4 पट 5 पट नेते तिकडे जास्त होते, मग आम्ही ते म्हणणार नाही का? ते स्वाभाविक आहे, कुणालाही वाटणार माझ्या पक्षाचा माणूस तिथे निवडून आला पाहिजे, माझं संख्याबळ वाढलं पाहिजे, माझं संख्याबळ कायम राहिलं पाहिजे, हे त्या दृष्टीनं झालेला विषय येतो. आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, ते शेवटच्या 2-3 दिवसातलं बदललेलं वातावरण पाहता, कुठं ते सिंपती मिळावी, कुठं ते सहानुभूती मिळावी, असा विचार त्या समोरच्या लोकांनी केला आणि म्हणून हे सगळं मला वाटतं खूप वाढलं. नाही तर कुठं या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात कसं काही चर्चा झाली, शेवटच्या टप्प्यात का आली चर्चा अगोदर? पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एका प्रचार सभेमध्ये कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा अशी हेडलाईन दिली होती, म्हणजे मग तेही अस्त्र हे भाजपचं फेल गेलं की हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादाचं कार्ड वापरून सुद्धा कसब्यात पराभव होणं हा चिंतनाचाच विषय ना. नाही पण मी म्हणालो की पहिल्यापासून शेवटी पार्टी, तुमची विचारधारा, तुमची ध्येय धोरणं जी काय ती पहिल्यापासून आमचं हिंदुत्व हा विषय आहेच, आम्ही कधी सोडतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावरतीच बोलतोय, त्याच्यावरतीच काम करतोय. आता त्यांच्या भाषणात आलं, बोलण्यात आलं, त्याचा अर्थ असा घेतला की देवेंजी तेवढ्यासाठी झाले असं नाही. देवेंजी बऱ्याच वेळा निवडणुकीच्या प्रक्रियेत नगरसेवकांची बैठक केली, रोजच्या रोज अपडेट्स घेत होते, सूचना देत होते, काम करत होते, आधी एक बैठक आमच्या लोकांची घेतली, त्यामुळे सभेच्या निमित्तानं बोलताना तो विषय शेवटी आमची विचारधारा आहे, आम्ही त्याच्यावरती बोलणार. हिंदुत्व हा विषय वेगळा आहे, व्यापक आहे,
त्याच्यावरती ते बोलले. आणि कसब्यातलं वैशिष्ट्यच आहे, कसब्याचं जर एकूण सगळं चित्र पाहिलं, एकूण भौगोलिक सगळ्या रचना पाहिली, तर आमची मंदिरं, आमची देवस्थानं, आमची धार्मिक स्थळे, मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवाची मोठी परंपरा, हे सगळं कसब्यातच येतं ना. स्वाभाविक आहे त्याला तो विषय 100% लागूच होतो ना. तुम्ही चिंतन बैठकीमध्ये तुमचं मत मांडणार आहात, कारण तुम्ही निवडणूक प्रभारी होता कसब्याचे, आणि ह्याही गोष्टी येणार आहेत. आम्ही काही विश्लेषकांची जी चर्चा झाली त्यामध्ये हा एक मुद्दा खूप प्रकर्षाने आला, आणि मला असं वाटतं भाजपनं त्यावरती विचार करावा. म्हणून मी प्रश्न विचारतो, एक प्रकारचं हे सजेशन आहे असं समजा. काय होतं की आम्ही नेहमी म्हणतो की 2014 पासून भाजपचं इलेक्शन मेकॅनिझम याला तोड नाहीये. भाजप इतर पक्षांपेक्षा खूप पुढे आहे, पन्ना प्रमुख, आता बूथ समिती वगैरे 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 खूप मेकॅनाइज असं झालेलं आहे. पण त्यातच आता या कसब्यात काय दिसलंय की भाजपचं जे ऑर्गॅनिक कल्चर आहे, की भाजपचा कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी जातोय, प्रत्येक ठिकाणी तो पुढे जातोय, हे ऑर्गॅनिक कल्चर काहीस त्याला कॉस्मिक झालंय. म्हणजे सोशल मीडिया आली आहे, पीआर मॅनेजमेंट आलाय, इव्हेंट मॅनेजमेंट आलाय, आणि हा जो भुलभुलैया झालाय त्याचा साइड इफेक्ट सुद्धा कसब्यात दिसला असं काहींचं म्हणणं आहे. नाही मी याच्यावरती असं ऑर्गॅनिक म्हणजे कल्चर जे आहे, केंद्रीयकरण जे होतं प्रचाराचं, कि सगळं काही प्रत्यक्ष करणे, ते थोडस आभासी झालं, व्हर्च्युअल झालं. नाही, आमच्याकडं मी सांगेन की शेवटी संघटनात्मक रचना जी आहे की ही त्याच्यावरती काम करण्याची आमची ही जी सिस्टीम आहे 365 दिवस काम करते. आमचा बूथ प्रमुख, आमचा पन्ना प्रमुख, आमचा शक्ती केंद्र प्रमुख, आमचा प्रभाग प्रमुख, ही रचना जी आहे ही आमची 12 महिने काम करणारी संघटना आहे, एकमेव संघटना की त्याच्यावरती 12 महिने काम करतो आम्ही. कुठली निवडणूक येऊ न येऊ याच्यामध्ये आम्हाला केंद्रापासून राज्यापासून अनेक कार्यक्रम दिले जातात, ते आम्ही बूथ स्तरापर्यंत करतो. त्यामुळे आमची संघटनात्मक रचना ही बूथ स्तरापर्यंत अत्यंत सक्षम आहे. एक दुसरं, सोशल मीडियाने याचा वापर केला का तर केला, पण केवळ त्याच्यावरती प्रचार करून याच्यावरती आमचं दुर्लक्ष झालं का तर नाही झालं. एकच याच्यामध्ये आम्ही मान्य केलं पाहिजे की शेवटी जनमत हे ज्यावेळेला आपल्या बाजूनं नाही हे लक्षात येतं, म्हणून आम्ही प्रयत्न खूप केले, सगळे केले. संघटनात्मक रचनेत कुठं आमची गडबड नाही, ते तसंच तसे तुम्हाला ती पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत पण दिसेल. पण एक बाय इलेक्शन ही थोडासा एक वेगळा अनुभव होता, आम्हालाही थोडं आत्मपरीक्षण करावं लागलं. हे सगळं असताना, हे सगळं केलं असताना आपण कमी कुठे पडलो, आम्ही कमी कुठे पडलो, याचा आम्हाला निश्चित विचार करावा लागणार आहे. मग उमेदवार असेल, रचना असेल, प्रचाराच्या पद्धती असतील, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एका विशिष्ट एकच विषय धरून आम्हाला आज आम्ही निवडणूक का हरलो याचं विश्लेषण एका मुद्द्यावर नाही करता येणार, त्याला अनेक मुद्दे अनेक संदर्भ आहेत. ते आम्हाला असं वाटतं त्याचं सविस्तर विश्लेषण आम्हाला करावं लागेल आणि त्याचं निश्चितपणे होईल. पण केवळ संघटनात्मक रचना आमची, मला पुन्हा ती सांगितलं अधोरेखित केली की ती अत्यंत सक्षम आहे. ती अगदी पन्ना प्रमुख यादीच्या एका पानावरती आमची टीम काम करते, ते आम्ही पूर्ण झालं. पण मला असं वाटतं कुठे कमी पडलो तरी सुद्धा याचा विचार करावा लागणार. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये असं म्हणाले की भाजपचं असं असतं की बाय इलेक्शन म्हणजे पोटनिवडणुका ते हरतात, आणि मग जेव्हा मुख्य निवडणूक लागते तेव्हा मात्र ते विजयी होतात, तसंच काहीच होईल, एक आशावाद त्यांनी काल व्यक्त केलेला आहे. आणि तुमच्याही बोलण्यातनं तो दिसतोय की आम्ही पुन्हा कसबा जेव्हा 2024 विधानसभा निवडणूक होईल तेव्हा जिंकू. एनिवे, पुण्यावरती तुमच्यावर खास भाजपची खूप भिस्त आहे. यू आर सपोज टू बी द ट्रम्प कार्ड इन पुणे फॉर भाजप, असं आहे. तुम्ही वेळात वेळ काढला, ही मुलाखत दिली. मुरलीधर मोळ.